विधिमंडळ परिसरात जाऊयात, अनिल परब बोलतात. आणि जे इथे येताना बाळासाहेबांचे बाहेर तुम्ही विचार मांडताय, तर साक्ष देताना किमान बाळासाहेब काय होते, किमान बाळासाहेबांनी काय कशा पद्धतीने काम केलं, लोकशाही जरी त्यांनी त्यांचं म्हणणं होतं की मी फालतू लोकशाही मानत नाही, परंतु निवडणूक आयोग, निवडणूक प्रक्रिया या शिवसेनेत पहिल्यापासून होत राहिलेल्या आहेत आणि त्यामुळे बाळासाहेबांनाच खोटं ठरवण्याचं काम, बाळासाहेबांनाच वाईट ठरवण्याचं काम, बाळासाहेबांनाच मनमानी ठरवण्याचं काम हे आज केसरकरांनी निवडणूक आयोग आपल्या या आमदार अपात्रतेच्या साक्षीच्या फेर तपासणीसाठी किंवा उलट तपासणीमध्ये त्यांनी हे केलंय. मी तुम्हाला फक्त एवढं सांगण्यासाठी आलोय की बाहेर एक बोलायचं आणि समोर कोर्टाच्या समोर दुसरं बोलायचं अशी दुटप्पी भूमिका. यांना काही बाळासाहेबांबद्दल प्रेम नाही, परंतु बाळासाहेबांच्या बद्दल जिकडे मिळेल तिकडे आकस यांच्या मनातला आम्हाला दिसतोय. गृहनिर्माण संस्थांना मुंबई बँकेतच खाते उघडण्याची सक्ती करण्यात आली आहे, ज्या बँकांवर घोटाळ्याचे आरोप आहेत, सरकारतर्फे ही सक्ती करण्यात आली नाही. मग आता हा प्रश्न तुम्ही सरकारला विचारायला पाहिजे, हा सरकार आम्ही विधान परिषदेमध्ये विचारू, परंतु आता ज्यांचं सरकार आहे ते आपल्या मनाप्रमाणे निर्णय घेणारच. मुंबई महानगरपालिकेमधला जो घोटाळा आहे आणि या संदर्भात देखील आता चौकशी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. 25 वर्ष गेली, 25 वर्षाची संपूर्ण आमची काहीच हरकत नाहीये त्याला. आमचं म्हणणं असं आहे की मुंबई महापालिकेचा 25 वर्षाचा पूर्ण कालावधीची पूर्ण तपासणी करा, त्यामध्ये शिवसेना भारतीय जनता पक्ष हा गेले फक्त मागची 5 वर्ष सोडली तर दोघेही एकत्र सत्तेत होते, जे जे दोषी असतील त्या सगळ्यांना शिक्षा करा, त्याचबरोबर नागपूर महापालिकेची करा, पुणे महापालिकेची करा, ठाणे महानगरपालिकेची करा, मुंबई पुरताच का तर फक्त तिकडे शिवसेनेची सत्ता होती म्हणून नागपूर महापालिकेची करा, पुणे महापालिकेची करा. म्हणजे तुम्ही सत्तेचा दुरुपयोग करताय, आम्हाला बदनाम करण्याचं काम करताय. तुमची हिम्मत असेल तर सगळ्या महानगरपालिकांची चौकशी करा, 25 वर्षाची चौकशी करा आणि जे कोण दोषी असतील त्या सगळ्या दोषींना शिक्षा द्या. आयोगाच्या अध्यक्षांनी राजीनामा दिलेला आहे, राजकीय हस्तक्षेप केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. हे तर होणारच होतं, हे तर दिसतच होतं. ज्या पद्धतीने राजकीय हस्तक्षेप स्वतःची पोळी शेकण्याकरता केला जातोय, हे फक्त आरक्षणाची फक्त हूल उठवून लोकांना खेळवण्याचं काम चालू आहे. लोकांना फक्त खेळवत आहेत आणि आरक्षण कसं देणार हे कोणच सांगत नाहीये, कोणाचं आरक्षण कोणाला देणार हे सांगत नाहीये. आरक्षणाचे टप्पे जे सुप्रीम कोर्टाने घालून दिलेले आहेत, जी ट्रिपल टेस्ट करायला पाहिजे ओबीसींच्या आरक्षणाच्या बाबतीत ती कोण करत नाहीये, फक्त लोकांच्या डोळ्यात धूळफेक करण्याचं काम करतायत, राजकीय दबाव वाढवतायत. आम्हाला असंच पाहिजे तसंच पाहिजे असं सांगून आयोगाच्या पायात जर दोरखंड बांधणार असाल तर कुठला आयोगाचा सदस्य काम करू शकतो, आणि म्हणून हे होणार होतं ते झालंय. आज ज्या पद्धतीने दिशा सालियम प्रकरणामध्ये एसआयटी स्थापन करण्याची गेल्या अधिवेशनात घोषणा केली होती, मात्र आता मुंबई पोलिसांना यांना लिखित स्वरूपात दिलेली आहे की समिती स्थापन करून त्यानंतर लवकरात लवकर याचा अहवाल आहे तो राज्य सरकारला द्यावा. दिशा सालियम चौकशी पूर्ण झालेली आहे, याच्यापूर्वी देखील पोलिसांनी चौकशी केलेली आहे, त्यापूर्वी देखील सगळ्या यंत्रणांनी चौकशी केली होती. रजपूतच्या केसमध्ये सीबीआय चौकशी झाली होती, त्या केसमध्ये देखील दिशा सेलियन प्रकरणाची चौकशी झाली होती, परंतु जाणून बुजून जुन्या शिळ्या कडीला ऊत आणण्याचा हा प्रयत्न आहे. आदित्य ठाकरेंना बदनाम करण्यासाठी, शिवसेनेला बदनाम करण्यासाठी हे मुद्दामून केलं जात आहे. अधिवेशनात कोणी प्रश्न विचारू नये, अधिवेशनात विरोधकांनी गप्प बसावं आणि म्हणून त्यांच्या डोक्यावरती दहशत निर्माण करायची हे काम चालू आहे. कुठलीही चौकशी झाली तरी आम्हाला एक गोष्ट माहिती आहे, आमच्याकडनं कुठलंही चुकीचं काम झालेलं नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.